हॅलो, ओम साईराम सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तर आजचा व्लॉग स्टार्ट करते. तर आत्ता जस्ट मनू आला आहे स्कूलमधून आणि मनूने माझ्याकडे डिमांड केली आहे मॅगीची. शक्यतो तर मी मॅगी अवॉइड करते मुलांना देणं, पण आज मनू खूप जास्त जिद करत होता की त्याला मॅगी खायची आहे. तर मग म्हटलं चला फटाफट आपण मॅगी बनवून घेऊया. तर आता मी तर तयारी करून ठेवलेली आहे मॅगीची, तर मग म्हटलं की रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी. झटपट होते, छान होते, आणि महत्त्वाचं म्हणजे ना, तुम्ही नूडल्स वगैरे जसे खाता तसा त्याचा सुगंध येतो आणि खायलाही टेस्ट तशीच लागते. तर चला फटाफट मॅगी बनवून घेऊया आणि रेसिपी तुम्हीसुद्धा बघा आणि घरी करून बघा. तर मग चला फटाफट बनवून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, ज्याच्यात आता आपण 2.5 ग्लास पाणी ओतणार आहोत. तर आता मी ह्याच्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकते आणि हे पाणी जे आहे याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे मॅगी नूडल्स टाकायचे आहेत. तर आता या मॅगी पॅकेटमधला जो मॅगी मसाला आहे तो बाजूला काढून घ्यायचा आणि उकळत्या पाण्यामध्ये ही मॅगी जी आहे ती आपण टाकायची आणि ही मॅगी 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकणार आहोत आणि ही कोरडी करून घ्यायची आहे. तर इथे जी मी मॅगी आहे ती एका जाळीमध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर आता इथे मी एक छोटा कांदा घेतला आहे, त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे, त्यालाही कट करून घेतलेला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्याही कट करून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये मिरचीसुद्धा ॲड करणार आहे मी, तीही कट करून घेतलेली आहे. थोडंसं कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. तर कांदा, अद्रक, लसूण आणि मिरचीमध्ये तुम्हाला क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर तुम्ही करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर टाकते आणि 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहे आता ह्याच्यामध्ये. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तीळ. जे आपण पांढरे तीळ वापरतो तेच तीळ इथे वापरायचे आहे. तर तेही तीळ मी इथे 1/2 चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मॅगी पॅकेटमध्ये जो मॅगी मसाला येतो, तर मी 2 मॅगी पॅकेट घेतले होते, तर त्यातले दोन्ही मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. दोन्ही पॅकेटमधले मसाले ॲड केलेले आहेत मी. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सोया सॉस. तर सोया सॉस मी 1/2 टीस्पून घेणार आहे, तर तोही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्याच्यानंतरला 1 चमचा आपल्याला इथं टोमॅटो केचप लागणार आहे. तर आता टोमॅटो केचप पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यानंतरला तुम्हाला ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस पण टाकायचा आहे, पण माझ्याकडे रेड चिली सॉस नव्हता, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे त्याची क्वांटिटी जरा जास्त वाढवली. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आणि आता आपल्याला एक तडका पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत उकळवून घ्यायचं आहे. तर इथे बघा तेल आपलं उकळलेलं आहे आणि आता आपण हा जो तडका आहे फक्त तेलाचा तो या मसाल्यांवरती आपण गरम गरम करून टाकणार आहोत पटकन. तर जेणेकरून हे जे तेल जे आपण टाकले ते सगळ्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर ह्याच्यावरती मी जेव्हा ह्या तडका टाकला ना तेव्हा इतका भारी त्याचा सुगंध येत होता, त्या मसाल्यांचा आणि त्या कांद्याचा वगैरे खूप छान सुगंध येत होता ह्याच्यामध्ये. तर आता मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. तर पटकन मिक्स करायचं तेल टाकल्याच्या नंतर. आणि आता आपण हा जो मसाला आहे तो आता आपण इथे जे मॅगी काढलेली आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे मी 2 चमचाच्या साह्याने इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर इथे आता इथे ही मिक्स करून झालेली आहे, तर मी एका छान अशा प्लेटमध्ये हिला काढून घेणार आहे. आणि आता आपण हिला गार्निश करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण वळून सजावट करणार आहोत. तर आता फायनली ही मॅगी आपली तयार झालेली आहे. तर मी आता पटकन देते मंथन आणि समरला खायला. तर बघू आपण त्या दोघांची रिॲक्शन काय आहे, कारण की ही आमच्या सगळ्या घरात सगळ्यांना आवडते ही मॅगी. फक्त आता मला आलं टेन्शन ते म्हणजे समरचं. तर जसं मी तुम्हाला बोलले की मला समरचं टेन्शन आले, कारण की समरला आहे ना मॅगीमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची असलं काहीही आवडत नाही आहे. तर तो फक्त ना मॅगीवरची घेऊन खात होता आणि कांदा टोमॅटो त्याने अवॉइडच केला. तर इथे मला मंथन बोलतं की मम्मी खूप छान झाले. तर तिथे मी समरला विचारलं तर समरची रिॲक्शन बघा. समरला बिलकुल आवडत नाही कांदा टोमॅटो असला की. तर इथे आता मॅगी खाऊन झाल्याच्या नंतर समरला मी आंघोळ घातली. आंघोळ घालून झाल्याच्या नंतर त्याला कपडे वगैरे घातले, त्याला पावडर वगैरे लावून घेतली. कारण की समरचं काय होतं ना, जर त्यांना नाही ना आंघोळ केली आणि त्याच्याकडे नाही ना लक्ष दिलं की तो दिवसभर तसाच असतो, त्याच्यामुळे आंघोळ घातल्या पटकन कपडे वगैरे घालून पावडर वगैरे लावून घेते. आणि आता मी तेलही लावत होते त्याला. तर तेल लावलं की केसं थोडी छान राहतात म्हणून मी त्याला तेल व्यवस्थित लावून घेतलं. तर
जॉनथन दुपारी आला पटकन मॅगी वगैरे खाऊन तो झोपला, कारण की त्याला परत 4:30-4 ट्यूशनला जायचं असतं. तर झालं असं की मंथन कालपासून थोडासा मला नरम वाटत होता, पण तरीही मी त्याला स्कूलला पाठवला, कारण की तो सकाळी मला ओके वाटला, पण आता जेव्हा तो आला तेव्हाही तो ओके होता. नॉर्मल असा फीवर होता त्याला फक्त. तर आता जस्ट तो मॅगी खाल्ल्याच्यानंतर तो झोपला आहे. तर आता बघितलं तर म्हणू जास्त तापला आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर मला खूप टेन्शन आलं की मंथन एवढा जास्त तापला, कारण की तो सकाळी होता तो नॉर्मल फीवर होता त्याचा फक्त, आणि आता त्याला खूप जास्त फीवर आला. मी दुपारी त्याला औषधही दिलं, पण त्या औषधाने काही फरक नाही पडला. तर इथे बघा मंथन झोपलेला आहे. म्हणू बरं वाटतं? ताप आहे ना अजून, भरपूर ताप आहे अजून त्याला. त्याचा हात खूप जास्त गरम वाटतो आहे मला. जरा उठून बसतो का? उठून बस, मागे सरक, सरक मागे बस, जरा टेकून बस, झोपू नको, झोपला की अजून त्रास होणार. हळू थोडं बस, उठून बस हां. तर पप्पा आल्याच्यानंतर आपण दवाखान्यात जाऊ, ओके? ठीक आहे, तोपर्यंत तू आराम कर, तिथे मागे उशीला टेक आणि मग. तर म्हणून खूप जास्त तापलेला आहे, आणि माझ्याकडे ॲक्च्युली थर्मामीटर होतं, पण ते थर्मामीटर मी आता साफ करताना मी कुठे ठेवलं माझ्या लक्षात स्वतःलाच येत नाही आहे. मी साफ करताना मी कुठे ठेवलं आहे तर मी खूप शोधलं, पण मला नाही भेटलं. पण म्हणून 100 ताप तरी आहे असं मला तरी वाटते, कारण की म्हणून माझं कसं खूप सहन करतो ताप वगैरे आला ना, मी त्याला जबरदस्तीने असं उठून वगैरे बसवते, कारण की मंथनची एक सवय की त्याला जेव्हा जास्त ताप येतो ना तेव्हा तो त्याचे ना चेहऱ्यावरती असे लाल लाल चट्टे अचानकच उठायला लागतात, तर मला जाम भीती वाटते. तर आता ना मला थोडंफार त्याचं लक्षण असं दिसून येते की त्याला अजून काही मिनटं जर मी थांबले तर त्याला तसे चट्टे येतील, कारण की जास्त ताप वाढायला लागला ना की मंथनचा पूर्ण हा गाल किंवा हे जे दोन्ही गाल आहेत ते डोक्यावरती हात पायाला ना त्याचे असे लाल लाल चट्टे येतात. तर ते चट्टे ना ताप गेल्याच्या नंतर ना त्याचे असे त्याच्यावरती पापुंद्रा वगैरे होतो, आणि मग ते खपला टाईप असं ते निघत जातं. तर मग मला जाम त्याची भीती वाटते, कारण की मनूला असाच ताप नेहमी येतो, आणि आताही मनूचं मला तसंच लक्षण वाटते की त्याला तशाच पद्धतीचा ताप आहे. तर आता मनूचे पप्पा तर गेलेत, त्यांचं काम होतं थोडं बाहेर म्हणून ते गेलेत, आता ते आले की मग आम्ही पटकन त्याला घेऊन जाऊ दवाखान्यामध्ये. तर तोपर्यंत मी त्याला काहीतरी वेगळं अजून खायला देते बनवून, म्हणजे पटकन त्याचं तो थोडा त्याला ओके वाटेल, कारण की मी त्याला झोपायला देत नाही. बघा मी इथे पण त्याला बाहेर खुर्चीवरती आणून बसवले, त्याच्या डोळ्यावरूनच तुम्हाला दिसत असेल. तर मी झोपायला शक्यतो द्यायचं नाही मुलांना, थोडंसं उठवायचं, त्यांच्यासोबत खेळायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याजवळ ना सर्दी ताप खोकल्याची औषधं आपण डेली आपल्याजवळ ठेवायची. कानाचे ड्रॉप्स असतात, नाकाचे ड्रॉप्स असतात, ते सुद्धा ठेवायचे, कधी फेकून नाही द्यायचे. हां, त्याचं कारण असं की आत्ता मंथन एक आजारी पडला आहे, पण त्याच्या आधी एक 3 ते 4 दिवसापूर्वी ज्या दिवशी मी घराची साफसफाई काढलेली करायला, त्या दिवशी समरच्या कानात अचानक दुखत होतं. म्हणून मग मी त्याला जवळ घेतला आणि त्याला विचारलं काय झालं आहे, तर तो बोलला की मम्मा माझं कान दुखतं आहे तर तू बघ. तर मी त्याच्या कानामध्ये बघितलं, त्याचं कान चेक केलं आणि साफ पण केला कान त्याचा, आणि तो त्याला म्हटलं की आता तुझं कान साफ झालं आहे तर तू जा खेळायला बाहेर. तर तो बाहेर खेळला आणि 2 मिनिटांमध्ये तो लगेच रिटर्न आला आणि पूर्ण असं कानाला हात त्याने लावला होता की मम्मा खूप दुखतं आहे. तर मग मी त्याला जवळ घेतला, त्याला म्हटलं काही नाही आहे, ओके आहे, आणि माझं लक्षच नाही की त्याच्या दुसऱ्या कानातून रक्त येत होतं. मी एवढी शॉक झाले, म्हणजे मनूचे पप्पा इथे बसले होते, त्यांनी सुद्धा त्याच्या हातातलं काम सोडलं. मी व्हिडिओ शूट करत होती, तो व्हिडिओही मी तिथेच बनवायचा मी थांबवला, आणि त्याला पटकन आम्ही घेऊन दवाखान्यामध्ये गेलो त्याच्या डॉक्टरांकडे. तर डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला विचारलं की तो पडला होता का किंवा त्याला मार काही लागलाय का, त्याच्या कानातून रक्त येते. तर डॉक्टरांना बोला असं काही नाही आहे, फक्त गेले काही 10 ते 15 दिवस झाले समर आहे ना, थोडासा असा एकदम म्हणजे शांत झाला आहे, जसं तो पहिली मस्ती करतो ना तसा नाही मला वाटला, एकदम शांत झाला होता. जेवत तर अजिबातच नव्हता, कारण की त्याला जेवायची खूप आवड आहे, तो जेव्हा मी काय किचनमध्ये बनवते सगळ्यात पहिला खायला तोच बसतो आमच्या घरामध्ये. तर आता मी जेवढ्या वस्तू बनवल्या किंवा घरामध्ये जे पदार्थ बनवले ना त्या तो खायला तयारच नव्हता, त्याला अजिबात भूकच नसायची. तरी मी आणि 2 दिवसापूर्वी असंच माझ्या मंथनच्या पप्पांबरोबर बोलणं झालं की
आपण थोडंसं त्याला दवाखान्यात वगैरे दाखवूया. तर मनूचे पप्पा बोलले की ठीक आहे आपण जाऊ 2-3 दिवसानंतर. पण त्या दिवशी त्याने अचानक असं केल्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो, त्याला दाखवलं डॉक्टरांना की त्याचा कानांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे का तुम्ही बघा. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला सर्दी आहे, त्याच्यामुळे कदाचित कान त्याचा दुखत असेल. पण शक्यतो डॉक्टर बोलले कानातून रक्त नाही आहे, त्या कानातून पू वगैरे येतो. पण आता ह्याचं डॉक्टरांनी आम्हाला एक ड्रॉप वगैरे दिला आणि डॉक्टरांनी सांगितलं की आज उद्या सकाळपर्यंत बघा आणि त्याला त्याच्या जे मोठे डॉक्टर आहेत तिकडे घेऊन जावा. तर आता त्याला तिकडे घेऊन जायचं आहे समरला पण. तर आता त्याच्या कानातून तर रक्त येत नाही आहे, पण तरीही बोलला की रिक्स नको मुलांच्या बाबतीत. तर मी पटकन आता त्याला उद्या म्हणजे आज समरला मंथनला घेऊन गेल्याच्यानंतर उद्या मी त्यालासुद्धा घेऊन जाणार आहे. तर इथे आता आमचे पप्पा आलेले आहेत आणि मंथनला घेतलंय जवळ आणि समरला घेतलंच नाही रे, जवळ घेतलंच नाही रे. हे बघा लगेच त्याला पण लगेच लाड झाला पाहिजे त्याचा, बस बाकी काय नको आहे ना. दादाला कोणी घेतलेलं त्याला आवडत नाही, त्याला स्वतःला घ्यायला पाहिजे. समरला टाकलं. तर इथे आता पप्पा आल्याच्या नंतर दोघं जण पण झालेत खुश. ताप गेला? पप्पा आले की आमचा ताप जातो थोडासा आहे, त्याला आता बरं वाटतंय कारण की त्याला मी औषध पाजलंय. पण औषध मी सकाळ कालपासून 2-3 पाजलं, पण त्याला एवढा काही इफेक्ट नाही. जातो अर्ध्या तासानंतर परत ताप येतो, त्याच्यामुळे मग आता त्याला परत घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये. इकडे बघा पप्पांसोबत चालली मस्ती. तर आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते, परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.